जात पंचायत कडून महिलेस बहिष्कृत केल्या प्रकरणी 13 जणांविरुद्ध नद्रुक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तरी जात पंचायत करणाऱ्या पंचाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सध्या जग 21व्या संगणकीय शतकात वावरत असताना व जागतिक पातळीवर सर्वात श्रेष्ठ असलेल्या लोकशाहीत भारत देशात संविधानाने दिलेल्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन करीत जात पंचायतीच्या नावाखाली आजही भटक्या विमुक्त व जाती जमाती व इतर समाजात ही पंच एकत्र येऊन एखाद्या कुटुंबाला समाजाकडून बहिष्कृत करून शारीरिक मानसिक आर्थिक त्रास देतात. हे अत्यंत खेदजनक व चिंताजनक बाब आहे. जात पंचायतीने दिलेला आदेश मानून दंड भरावा किंवा गाव सोडून जावे यासाठी शारीरिक मानसिक जाच देण्यात येत असल्याची तक्रार एका महिलेने नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पतीसह 13 जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने परिसरातील पहिलीच घटना म्हणजे समाज परिवर्तनाच्या दिशेने उचललेले दमदार पाऊल म्हणावे लागेल. ही घटना तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वत्सलानगर भागात घडल्याने जात पंचायत करणाऱ्या पंचांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पती व जात पंचायतीचे प्रभाकर देवला राठोड सहपंच 7 सप्टेंबर रोजी दुपारी घराकडे येऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत जात पंचायतीचा नियम तोडून व तू वेगळी राहिल्यामुळे 10,000 दंड भरावा लागेल असे सांगत धक्काबुक्की केल्याची व गाव सोडून जाण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरून जात पंचायतीतील प्रभाकर देवला राठोड सह 7 पंच व पतीसह एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अणदूर येथील विवाहित महिलेस जात पंचायतीकडून बहिष्कृत करून शारीरिक मानसिक त्रास दिल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रकाशित होताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस प्राध्यापक किरण सगर व डॉक्टर महेश मोटे यांनी त्या अन्यायग्रस्त महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी या महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीस या घटनेची लेखी तक्रार दिली आहे. घटनेची विचारपूस करून या समितीच्या वतीने अन्यायग्रस्त महिलेने दिलेल्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रस्त्यावर यायचं, शिवागाळी करायचं, रूमवर यायचं, दमदाटी द्यायचं, कोणत्या प्रकाराने गाणगान शिवाय द्यायचं, तू नवऱ्यात राहायचं तर नवऱ्याजवळ राहायचं, नाही तर जायचं गावाच्या बाहेर राहायचं, नाही तर तांड्यात राहायचं असेल तर 10,000 दंड द्यायचं. म्हणून दमदाटी करायचं, रस्त्यावर यायचं. रस्त्यावर माझी पंचायती केली, रस्त्यावर येऊन मला मारहाण केली 10-15 लोकांनी. परबाकर देवराव राठोड, गुजराम धेना राठोड शिवेगाळ केलेली आहे, जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. आम्हाला असं वाटतंय की लवकरात लवकर प्रशासनानं त्याची दखल घ्यावी आणि संबंधितांवर ताबडतोब कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि हे प्रकरण थांबवावं असं आम्हाला वाटतं. धनराज न्यूज साठी सतीश राठोड, नळदुर्ग.